विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण सात अंकी संख्यांच्या वाचनाचा सराव केला. सर्वांनी वाचन केले नाही संख्यांचे? आता आपण शिकणार आहोत सात अंकी संख्यांची हातच्याची बेरीज. परंतु हातचा मनात ठेव. आता तुम्ही म्हणाल हातचा मनात ठेवून ही उदाहरणे कशी सोडवावी? चला तर मग पाहूया प्रात्यक्षिक. त्यासाठी या ठिकाणी मी एक उदाहरण घेतलेलं आहे. उदाहरण आहे 80,77,579 अधिक 12,98,037. चला तर मग हे उदाहरण सोडवूया. 80,77,579 अधिक 12,98,037. त्या ठिकाणी हे उदाहरण सोडवताना आपण एककाकडून सोडवत येऊया. 9 + 7 = 16 एकक स्थानी लिहूया 6. हातच्याला आला 1. हातचा 1 + 7 = 8 + 3 = 11. दशक स्थानी लिहूया 1. हातच्याला आला 1. 1 + 1 = 5 = 6. 6 + 0 = 6. या ठिकाणी हातचा आलेला नाही. 7 + 8 = 15. हजार स्थानी लिहूया 5. हातचा आला 1. 1 + 7 = 8. 8 + 9 = 17. 10,000 स्थानी लिहूया 7. हातचा आला 1. हातचा आलेला 1 + 0 = 1 + 2 = 3. या ठिकाणी लक्षस्थानी लिहूया 3. हातचा आलेला नाही. 8 + 1 = 9. उत्तर आलेलं आहे 93,75,616. उदाहरणे सोडवताना हातचा मनात ठेवला तर आपला वेळ निश्चित वाचतो. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. तुम्ही जर या पद्धतीने हातचा मनात ठेवून अधिकाधिक उदाहरणे सोडवण्याचा सराव केला तर तुमचा वेळ निश्चित वाचेल. धन्यवाद.